माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये 22 जुलै 1976 ला सभागृहाने कायदा पारित केला आणि महाराष्ट्रामध्ये कॅसिनोला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने त्यानंतर त्या कायद्याचे नियम काही तयार झाले नव्हते आणि त्याच्यानंतर सरकार वेगवेगळ्या सरकार आली पण कोणीच त्याला मान्यता काही दिली नाही किंवा नियम तयार केले नाहीत, त्यामुळे तो कायदा नियमाअभावी अस्तित्वात येऊ शकला नाही. 2015 साली एक पीआयएल झाली किंवा एक कोर्टामध्ये एक केस झाली आणि त्याच्यामध्ये सभागृहाने पास केलेला कायदा का एन्फोर्स होत नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाने सरकारला तत्कालीन सरकारला हे विचारलं की असा असा कायदा केलाय, त्यामुळे हा कायदा तुम्ही कधी इम्प्लिमेंट करणार आहे, तुमचं काय त्याच्या संदर्भातलं मत आहे. आणि मग त्या संदर्भात मी मुख्यमंत्री असताना तशी एक फाईल माझ्याकडे आली की ज्याच्यामध्ये विभागाने हे सुचवलं होतं की असा कायदा आपण केलाय, या कायद्यामुळे इम्प्लिमेंटेशन केलं तर पर्यटनाला चालना मिळू शकते, मोठ्या प्रमाणात लोक पर्यटक येतील, त्यातनं आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला देखील मदत होईल. मात्र त्यावेळी आपण असा निर्णय घेतला आणि साधारण 2016 सालीच त्या फाईलवर मी एक स्पष्ट नोट लिहिली की महाराष्ट्रामध्ये कसिनोचं कल्चर काही आपल्याला सुरू करायचं नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारचा हा कायदा आम्हाला निरसित करायचा आहे अशा प्रकारे आपण माननीय उच्च न्यायालयाला कळवलं पाहिजे आणि त्या संदर्भातली पुढची कारवाई आपण केली पाहिजे. दरम्यानच्या काळात आपल्याला कल्पना आहे की मध्यंतरी सरकार बदलली होती, मग एक टास्क फोर्स तयार झाला किंवा तयार करण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आला होता की ज्याच्यामध्ये हा कायदा कशा प्रकारे इम्प्लिमेंट करता येईल या संदर्भातला एक टास्क फोर्स तयार करावा, परंतु सुदैवाने पुन्हा सरकार बदललं आणि पुन्हा ती फाईल माझ्याचकडे आली आणि त्यावेळेस मी हा निर्णय केला आणि त्याच्यावर शासनाचा जो काही निर्णय आहे तो लिहिला की अशा प्रकारचा टास्क फोर्स वगैरे करायची आवश्यकता नाहीये, आपल्याला महाराष्ट्रामध्ये कसिनो करायचे नाहीये, कसिनोचं कल्चर हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणायचं नाहीये आणि म्हणून हा जो कायदा आहे हा कायदाच एकदा निरसित केला की मग वारंवार कोर्टात जाऊन लोक कायदा इम्प्लिमेंट करा असं म्हणू शकणार नाही आणि हा जो काही प्रस्ताव मी मांडला त्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील मान्यता दिली, मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि त्यातून आज हा कायदा आपण निरसित करण्याचा आपण कायदा आणतोय, त्यामुळे हा जो काही महाराष्ट्रामध्ये कॅसिनोला परवानगी देण्याचा कायदा होता तो कायदा आजच्या या कायद्यामुळे रद्द होणार आहे आणि यापुढे कॅसिनोला परवानगी देण्याचा विषय महाराष्ट्रात येणार नाही आणि म्हणून या सभागृहाला माझी विनंती आहे की सभागृहाने एकमताने हा जो निरसन कायदा आहे हा मान्य करावा. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करावे असा प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करावे. प्रश्न असा आहे की 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 45 महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक 2023 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले. होयचे एकमत आहे, एकमताने संमत झाले.